सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरती झाड पडून पाईपलाईन फुटले, त्यामुळे पुढील 2 दिवस पाण्याची कमतरता शहरात भासणार आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन पाणी पुरवठा अभियंता भाऊ विस यांनी केले. दरम्यान याबाबत युद्धपातळीवरती काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.